नागरिकांना आधार कार्ड सुलभरित्या उपलब्ध होण्यासाठी शासनाने पोस्ट कार्यालयात आधार कार्ड केंद्र सुरू केले होते, परंतु ते एका महिन्याच्या आत बंद झाल्याने मुरबाड मधील नागरिकांची मोठी परवड झाली आहे. आधार कार्ड विना वंचित राहिलेल्या नागरिकांना आधार कार्ड सुलभरित्या मिळावे म्हणून शासनाने पोस्ट कार्यालयात आधार कार्ड केंद्र सुरू केले होते, परंतु गेल्या एका महिन्यापासून मशीन बंद असल्याचे कारण देत हे आधार कार्ड केंद्र बंद करण्यात आले आहे. मुरबाड मधील अनेक नागरिक अद्यापही आधार कार्ड विना वंचित आहेत, तर काही जणांच्या आधार कार्डात अनेक दुरुस्ते असल्याने माहिती सेवा केंद्रात प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे शासनाने पोस्ट कार्यालयात आधार कार्ड केंद्र सुरू केले होते. तांत्रिक अडचणींचे कारण देत पोस्ट कार्यालयातील बंद झालेल्या आधार कार्ड केंद्रामुळे सोसून आधार कार्ड काढावे लागत आहे. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे मुरबाडचे प्रतिनिधी संजय बोरगे यांनी.